केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं आज दिनांक 21/11/2022 वार सोमवार गोल्डन सीताफळाला आपण हायलाइट करतोय आणि गोल्डन सीताफळाकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन हा मंदी झालाय ही भावना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठतरी रुजू पाहते, परंतु त्या मंदीमध्येच उद्याचा भविष्यकाळ हा सोनेरी आहे हे मी जाणून केडी चौधरी उद्योग समूहानं गोल्डन सीताफळाला एक चांगला न्याय द्यावा म्हणून देशभरातला ग्राहक जो माझा डाळिंब या ठिकाणी खरेदी करून वेगवेगळ्या राज्यात पाठवतो त्या शेतकऱ्या व्यापाऱ्याला मी आग्रहानं सांगितलं की आता डाळिंबाची शेती मर रोगाने तेल्याने पिनहोलनी गेली म्हणून ते माझा शेतकरी कुठेतरी गोल्डन सीताफळकडे वळाला असेल, तैवान पिंक पेरूकडे वळाला असेल, मोसंबी संत्र्याकडे वळाला असेल, त्याला सुद्धा इतर राज्यातली बाजारपेठ द्यावी आणि त्यातल्यात आता आपण गोल्डन सीताफळाला हायलाइट केलंय आणि गोल्डन सीताफळ देशाच्या कानाकोपऱ्यात माझा व्यापारी पाठवत असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जिल्ह्यातला शेतकरी या ठिकाणी आकर्षित होतोय आणि त्या आकर्षित झालेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी सन्मानानं एक वागणूक मिळावी, त्याचा शाल श्रीफळ देऊन त्याचा एक नंबर जाईल, त्याचा सन्मान व्हावा ही भूमिका आम्ही गेल्या अनेक दिवस 4-10 दिवसापासून चालू केली. तर रामप्रसाद दादाभाऊ खैरे खर तर हे शेतकरी जालन्याचे, हे जवळजवळ 11 तास प्रवास करून पुण्याकडे आले आणि पुण्याकडे येताना एक वेगळ्या भावनेने आले आणि इथं भावूक झाले की आम्हाला अशी सेवा कुठंच पाहायला भेटली नाही असं शेतकऱ्यांनी ज्यांनी सांगितलं की ज्यांचा मीडियम माल 42 रुपये गेला, म्हणजे अगदी गोटी आणि खरडा माल आपण बाजूला काढला हलका माल, तर चांगला माल जो आपण मार्केटिंग करतो तो 42 रुपये 56 रुपये आणि 68 रुपये आज त्यांचा उच्चांकी दराने गेला. त्यांचा एव्हरेज रेट जर पाहिला 49 रुपये किलो मिळाला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. आणि मी खैरेंना विनंती करतो की आपण पुढे या, तुमचा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी नवीनच माझ्याकडे जे शेतकरी आलेत कोल्हे, मी कोल्हेंना विनंती करतो की आपण उस्मानाबादहून आलेला आहे, म्हणजे आताच धाराशिवहून आलेला, तर धाराशिवहून आलेल्या शेतकऱ्यांना कोल्हेंना मी विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि श्रीफळ आणि एक गिफ्ट देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय आणि जाताना एक फोटो सुद्धा आम्ही आपल्याला घरापर्यंत तो कायम स्मरणात राहावा असा एक फोटो पण देतोय, तर त्याचा स्वीकार आपण खैरे या ठिकाणी करावा. मी एक गिफ्ट सुद्धा या ठिकाणी त्यांना देऊ इच्छितो, ते त्यांनी स्वीकारावं. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा, धन्यवाद. आता खैरे मला सांगा, तुमचा एक नंबर आलाय, तुम्ही 68 रुपये समाजवर होता, आता 49 रुपये तुमचा एव्हरेज पडलाय आणि ही गिफ्ट तुम्हाला मिळालेली, म्हणजे मालही चांगला विकला, एक गिफ्ट मी मिळाली, एक शाल श्रीफळ देऊन एक सन्मानाची शाबासकीची थाप पण केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं या सगळ्या शेतकरी बांधवाच्या वतीनं तुम्हाला मिळाली, आता तुमच्या ह्या भावना काय? तर मी सुरुवातीलाच जे कुठेही जाऊ समजा तर माझं खूप बारीक लक्ष असतं. आता मी आतापर्यंत पाहिलं की त्यांनी तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी होत्या तुम्ही सांगितल्या, पण तुम्ही वारंवार या ठिकाणी विषय काढला की आमच्याकडे चूक काय झाली, समजा तुम्हाला अडचण काय आली. आमच्या खरपुडीला विजय अण्णा बोराडे संस्था चालवतात एक, समजा तर ते हमेशा सांगतात तुम्ही जर आमच्या इथं आलं ना चांगल्या गोष्टी आम्हाला सांगू नका, फक्त काय एखादी वाईट जर गोष्ट असेल ती आम्हाला कळवा. तर तुम्ही वेळोवेळी तेच शब्द काढून राहिले, तर तुम्ही दुसरे व्यक्ती दिसले आतापर्यंत, समजा की इथं आल्या तर वाईट आमच्याकडे काय चूक झाली का तेवढं सांगा फक्त. तर कोणाला कसं राग येतो, समजा की आपण सांगितलं अशी व्यवस्था नाही आपल्याला राग येतो, पण तुम्ही हमेशा आम्ही आम्हाला विचारू राहिले की आमचे काही जर अडचण आहे का तुम्हाला, काही आमच्याकडून काही चूक झाली का, तर दुसरी व्यक्ती मला काल सापडली की तुम्ही आमची चूक विचारून राहिले, तर कोणाने आपली चूक दाखवलं की राग येतो, पण तुम्ही चूक विचारून राहिले. आणि जसं की 49 रुपये जरी म्हणलं तर आज एवढी मंदीची लाट आहे की आमच्या मी सांगतो की जालन्यामध्ये सुद्धा की 200 रुपये कॅरेट 300 रुपये कॅरेट, म्हणजे वजनाला किंमत भरा फक्त त्याच्यामध्ये, म्हणजे कॅरेटवर माग त्या ठिकाणी वजनावर जात नाही. आणि आता तर यांनी सांगितलं, वायकरनी सांगितलं की जो माल समजा व्यापारी सुद्धा 20-20 कॅरेट वजनी भरतात आणि ते म्हणतात 20 कॅरेट द्या आणि 200-300 रुपयाला घेतात, तर माझा तो शेवटचा माल सुद्धा जो म्हणजे 80-90 रुपयाला जातो तो माझा 18 रुपये, म्हणजे 8 x 36 360 रुपयाला कॅरेट पडलं मला ते, आणि ते कॅरेट 70-80 रुपयाला जातो समजा, तर तोही फायदा झाला समजा. तर हे जे मी सांगतो की सीताफळाचे की जसं विश्वासानं की कोणत्याही मालाला जर आपण जीव लावला
तर माझ्यापेक्षा मोठ्याने सुद्धा सीताफळ इथं होते मार्केटमध्ये. मी असं म्हणत नाही की माझं सीताफळ मोठं होतं, मीडियम जरी साईज असेल पण दिसायला एवढं सुंदर होतं जसं साबणानं धुवून काढा होते सीताफळ. म्हणजे असं की माणूस काय करतो की त्याला खायला चवीपेक्षा त्याला ते दिसणं चांगलं पाहिजे. समजा की एखादा आपण कोणताही पदार्थ काही खात असन तो जर खूप दिसायला चांगला म्हणजे नसन आणि खायला चांगला असन तर आपली जर भावना होत नाही. पण एखादं फळ आपण डोळ्याने खाऊ शकतो. आमचे अण्णा नेहमी सांगायचे विजयांना बोरडे की माणसानं काय आहे की फळ डोळ्याने माणसं खातात. समजा शहरातली माणसं डोळ्याने खातात म्हणजे अगोदर ते आपल्याला चांगलं दिसायला पाहिजे, त्यावेळेस आपण ती घेऊ. म्हणजे आपण अगोदर ती चवले घेऊन पाहणार, आपण अगोदर ते कशाने पाहणार, डोळ्याने पाहणार. डोळ्याने पाहिलं तरच घेणार. म्हणजे पहिली गोष्ट आपण ते कोणती जे फळ असेल ते आपल्याला डोळ्याने चांगलं दिसायला पाहिजे. आणि माझ्यापेक्षा मोठाले जरी फळ असेल परंतु हँडलिंग करताना म्हणजे व्यवस्थित हँडलिंग करून आम्ही ते मार्केट पर्यंत इथपर्यंत आणलं आणि तुम्ही त्याची किंमत केली, माझ्या शाबासकीची थाप दिली, ही बिन गोष्ट काही कमी नाही. समजा पैशापेक्षा खूप मोठी आहे. तर असं आपण म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे मन समजतात आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही हेरून जसं माझ्या मलाही तसंच वाटतं तसं तुम्ही सुद्धा म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा जिज्ञास आहे याबद्दल मी सुद्धा तुमचं अभिनंदन करतो. खरंय, कारण प्रत्येक माणसाला जिज्ञास राहिलं पाहिजे. तुम्ही विजयांना बोराडेंच्या संदर्भात सांगितलं ते एक संस्था चालक आहे आणि संस्थेमध्ये सगळ्यांना पुढे घेऊन जायचं असलं तसं आम्ही सुद्धा एक उद्योग समूह झालो त्यामुळे आम्हाला सुद्धा सर्व घटकांना पुढे घेऊन जायचं आणि ज्यांना पुढे घेऊन जायचं त्यांनी सर्व गोष्टी सामावून जर घेतलं तर नक्कीच ती गोष्ट एक चांगल्या रूपाला पोहोचवण्याचा आपल्या सर्वांचा प्रयत्न असतो. आज खैरे जालन्याहून आले आणि एक दुसरा त्यांनी मला सांगितलं की आमचा 15 रुपये किलो म्हणजे 300 रुपयाला कॅरेट किंवा 18 रुपये किलो 360 रुपयाला कॅरेट पण आज त्यांना 68 रुपये किलो म्हणजे साधारणतः 1380 रुपयाला कॅरेट हे 12 × 8 = 16 म्हणजे 1360 रुपयाला कॅरेट एक जाते जे जागेवरती 360 रुपयाला जात होतं बरोबर 18 रुपयांनी म्हणजेच 1000 रुपये त्यांचे इथं वाढले पहिली गोष्ट. आणि जवळजवळ एव्हरेजली यांना जर 200-300 रुपये रेट हा पडला असता जागेवरती दिला असता तर इथं 1000 रुपये त्यांना रेट पडला म्हणजे 700 रुपयांनी एव्हरेजली ही त्यांची वाढ झाली. म्हणजे किलोला 35 रुपये हे वाढले. आपण ज्याला मंदी म्हणतो वायकर त्या मंदीमध्ये सुद्धा 35 रुपये वाढत आहेत गोल्डन सीताफळामध्ये. तर डाळिंबात तर मी एव्हरेज पाहतो की तिजी आणि मंदीमध्ये 25 ते 30 रुपयाचा डेफिनेट फरक जागेवर आणि पुणे मार्केटमध्ये केळी चौधरींकडे हा नेहमीच मला पाहायला भेटतो. आज तर मला गोल्डन सीताफळामध्ये हा साधारणतः 30-35 रुपयाचा फरक पाहायला भेटला. तर इतर शेतकऱ्यांना पण सांगेल किती मंदी असू द्या हो किती माल असू द्या तुम्ही फक्त केळी चौधरींकडे आणा तो योग्य रेटमध्ये विकला जाणार. कारण आज 30-35 रुपये तुमचे वाढतात, कमीत कमी 15-20-25 रुपये तरी आम्ही वाढवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.